खटल्यामध्ये नाट्यमय घडामोड घडलेली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डानं या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडलेला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड या प्रकरणी आपली याचिका मागे घेणार असल्याचं कळत आहे. आणि याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्रही पाठवण्यात आलेलं आहे. मध्यस्थ समितीच्या 3 जणांपैकी 1 असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलेलं आहे. आपण पाहतोय राम जन्मभूमी खटल्याबाबत खरं तर आज शेवटची सुनावणी आणि एकूणच महत्त्वाची प्रक्रिया आज पार पडणार होती. मात्र कुठेतरी नाट्यमय खरं तर घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. वक्फचं मध्यस्थ समितीला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आले. त्यामुळे आता एक नाट्यमय घडामोड ह्या प्रकरणी पाहायला मिळते. आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, खरं तर आज ह्या राम मंदिर खटल्याबाबतची जी सुनावणी होती त्याची महत्त्वाची प्रक्रिया पार पडणार होती आणि उद्या ह्या संदर्भात खरं तर निर्णय होणार होता. मात्र आता नाट्यमय घडामोड पाहायला मिळते. नेमकं काय घडलेलं आहे ह्या खटल्याबाबत? बिलकुल, सुन्नी वक्फ बोर्डातर्फे 2 याचिका दाखल झालेल्या आहेत या प्रकरणी, राम मंदिर प्रकरणी. आणि खरं तर कालपर्यंत सुन्नी वक्फ बोर्डाने युक्तिवाद केला होता. या युक्तिवादामध्ये सांगितलं होतं की पूजा करण्यासाठी ही जमीन जी आहे ते 1500 सालापासून वक्फ बोर्डाकडे आहे आणि त्यामुळं त्याच्यावरचा दावा जो आहे तो सोडता येणार नाही. परंतु अचानक आता या सगळ्या दाव्यांना यूटर्न मिळालेला आहे. त्या यूटर्न मिळण्याचं कारण म्हणजेच की मध्यस्थ समितीकडे सुन्नी वक्फ बोर्डाने दिलेलं प्रतिज्ञापत्र आणि दावा सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. परंतु आणखीन एक याच्यामध्ये मजेदार माहिती म्हणजे की सुन्नी वक्फ बोर्डच्या वकिलांना हे प्रतिज्ञापत्र माहीत नाही. दावा सोडण्यासंदर्भातलं जे प्रतिज्ञापत्र देण्यात आलेलं आहे, जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे मध्यस्थी समितीकडे, त्या संदर्भामध्ये वकीलच अनभिज्ञ आहेत. त्यांनाच माहिती नाही की नेमकं हे कधी घडलेलं आहे आणि काय घडलेलं आहे. त्यामुळे वकिलांनी सुद्धा यावर वक्तव्य करण्यासाठी मनाई केलेली आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हे मध्यस्थ समितीने हा जो प्रतिज्ञापत्र दाखल केलेला आहे त्यावरून आता पुन्हा एकदा विचार करते का कोर्ट, न्यायालय विचार करते का हे पाहावं लागणार आहे. आणि त्यांचं हे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाईल का हे सर्वात महत्वाचं आहे. आणि जर ग्राह्य धरलं गेलं तर राम मंदिरच्या मार्गामधला एक मोठा अडथळा जो आहे तो दूर होईल असं म्हणता येईल आणि स्पष्टपणे निकालावर याचा परिणाम दिसून येणार आहे. बरोबर रामराजे, तुम्ही आता ह्याबद्दल तर सांगितलं, मात्र एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एकूणच खरं तर आजचा हा शेवटचा दिवस होता प्रक्रिया संपण्याचा आणि उद्या या संदर्भातली खरं तर निर्णय लागण्याची शक्यता होती. मात्र ही नाट्यमय घडामोड आज कशी घडली आणि नेमका ह्यामागे आता ह्यानंतर नेमकं काय होणार आहे, ह्या खटला अजून काही दीर्घकाळ चालू शकतो का? एक ठराविक कालावधी ठरवून दिला होता आणि त्या कालावधीमध्येच हे पूर्ण करणं गरजेचं होतं. परंतु शेवटच्या क्षणी हे असं अचानक नाट्यमय घडलेली आहे आणि भाजपसाठी असं म्हणता येईल की मोकेचे चौका मारणं असं आहे. आणि त्यामुळेच आता ही एक संधी आहे जी याचिका करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी आणि सरकारसाठी सुद्धा ही एक संधी आहे. जर तसं प्रतिज्ञापत्र दिलं असेल तर मात्र त्याचा उपयोग जो आहे तो होणार आहे. या संदर्भातची सुनावणी कदाचित टाळता येऊ शकते, परंतु जे अफिडेविट दिलेलं आहे, जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्यामधून सुद्धा निकाल देता येऊ शकतो. आणि हे जर प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं तर मात्र राम मंदिरच्या प्रकरणामधला मोठा अडथळा दूर होईल. परंतु एक जो मुद्दा आहे की सुन्नी वक्फ बोर्डाचे वकीलच म्हणतात की हे असं काय दिलेलं आपल्याला माहिती नाही, मग त्यांची बाजू येणं सुद्धा गरजेचं आहे. अशा वेळी आता वकील नेमकं आज काय म्हणतायत, काय न्यायालयासमोर म्हणतात ते पाहणं गरजेचं आहे. वकिलांच्या समोर सुद्धा एक आव्हान उभं ठाकलेलं आहे अचानक. अगदी खरे तुम्ही म्हणतात रामराजे, वकिलांसमोर तर आव्हान उभं ठाकलेलं आहे. मात्र आता वक्फ बोर्ड, सुन्नी वक्फ बोर्डानं निर्णय पाठी घेतलाय किंवा त्यांनी आता ते पाठी फिरलेले आहेत. मात्र आता जो दावा एकूणच आपण बघतोय की निर्मोही आखाडा आणि ह्यामध्ये आता 2 हिंदू पक्षकारांमध्येच खरं तर आता हा वाद होतोय. मग ह्याकडे आता नेमकं काय कशा पद्धतीने बघणार आहोत आपण? बिलकुल, खरं तर याच्यामध्ये पक्षकार भरपूर आहेत. आता 2 मुख्य पक्षकार राहिलेले आहेत आणि तिसरे आणखीन एक पक्षकार आहेत. आणि ते पक्षकार जे आहेत ते अयोध्येमध्येच आहेत आणि
मुस्लिम पक्षधरच आहेत ते, त्यांची सुद्धा एक वैयक्तिक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे की जर सुन्नी वक्फ कोर्टाला जर हरकत नसेल तर मला पण हरकत नाही, असा दुसऱ्या एका मुस्लिम पक्षधाराने सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे ही कुठेतरी जमेची बाजू आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा की निर्मोही आखाडा आणि राम लल्ला कमिटी हे आणखी दोन याच्यामध्ये याचिका करते आहेत. निर्मोही आखाड्याने पूर्णपणे दावा केलेला आहे, त्यामुळे आता जो कोर्टचा जो मुद्दा होता तो जर निकाली निघत असेल तर मात्र आता या दोनच हिंदू पक्षधारांमध्ये या निकालामध्ये या दोघांचाच विचार केला जाईल असं स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे निर्मोही आखाडा की रामलला कमिटी यावर आता कोर्ट काय निर्णय घेते ते पाहावं लागणार आहे. परंतु एक हा गुंतागुंत जो दातव सुटण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल पडलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण मग निर्मोही आखाडा खरं तर सरकारच्या विरोधात आहे असं बोललं जात आहे, मग नेमकं काय निर्मोही आखाड्याचा स्टँड कसा असेल? निर्मोही आखाड्यांचा स्टँड हाच आहे की पूर्णपणे निर्मोही आखाड्याचा सगळ्यात बेसिक आणि मूळ जो मुद्दा आहे तो म्हणजे की या मंदिरामध्ये पहिल्यापासून आम्ही या ठिकाणी पूजा अर्चा करत होतो, त्याचबरोबर निर्मोही म्हणजे की ज्यांना काही मोह नाही असे आखाड्याचे सुरक्षा कवच म्हणून आम्ही काम करत होतो, आमच्याच आधिपत्याखाली होतं. आणि परंतु रामलला कमिटीने हे बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप केलेला आहे. त्यामुळे दोन महत्वाचे आणि त्यासाठी निर्मोही आखाड्याने काही पुरावे सुद्धा यामध्ये दाखल केलेले आहेत. परंतु आता कोर्ट न्यायालय आता नेमकं कोणाचे पुरावे ग्राह्य धरतं ते पाहावं लागणार आहे. निर्मोही आखाडा की रामलला समिती, कारण रामलला समितीनं सुद्धा याच्यावर दावा केलेला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाचा युक्तिवाद सरस ठरतोय ते बघावं लागणार आहे. परंतु याच्यामध्ये जो तिसरा जो महत्वाचा पहिला होता तो म्हणजे सुन्नी वक्फ बोर्ड, तो मात्र काही आता निकाली लागताना दिसून येतोय. बरोबर, सुन्नी वक्फ बोर्ड तर आता काहीसा निकाल तो त्याचा लागेलच, मात्र जेव्हा दोन हिंदू पक्षकारांचा प्रश्न आता उभा ठाकलेला आहे ह्या सगळ्या प्रकरणात, तर नेमकं आता सरकार देखील काही ह्यावरती भूमिका घेऊ शकतं का? नेमकं काय कशा पद्धतीनं हा खटला चालू शकतो आणि कसा न्याय मिळू शकतो नेमका? दोन्ही पक्षकारामध्ये खर तर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा गुंतागुंत आपल्याला पाहायला मिळालं आहे, कारण उच्च न्यायालयाने सुद्धा तिघांमध्ये ही जागा वाटून दिली होती. परंतु रामराजे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, ये उस तरह का 144 नहीं है जो आप रिकॉर्ड करेंगे, लोग समझते हैं कि कर्फ्यू लग गया है वैसा नहीं, उसमें बहुत ही कम रिस्ट्रिक्शन है, वो उसमें मेंशन है. आपण पाहिलं की सध्या ह्या प्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाने दावा आपला पाठी घेतलेला आहे, त्यामुळे आता दोन हिंदू पक्षकारांमध्ये खरं तर ही महत्त्वाची सुनावणी होऊ शकते. खरं तर आजचा शेवटचा युक्तिवाद पूर्ण होणार होता आणि उद्या ह्या संदर्भात निर्णय होणार होता. आपण पुन्हा एकदा जाऊया रामराजे शिंदे यांच्याकडे. आमचे जो पार्टियां मुस्लिम पक्षकारों की है उनसे भी बातचीत करनी चाहिए थी, उनकी भी सहमति लेनी चाहिए थी और अच्छा ये होता सुन्नी वक्फ बोर्ड एक ये पांचों लोग. खरं तर निकालाची आजच तारीख कळणार होती, खटल्याचा युक्तिवाद आजच पूर्ण होणार होता. आज लास्ट डे हिअरिंग, लास्ट डे हिअरिंगची तो फर्दर क्या देखते हैं, उम्मीद क्या? नहीं, आज अगर कोर्ट हियरिंग कंक्लूड करती है तो ऑब्वियसली जजमेंट रिजर्व करेगी और जजमेंट लिखाने के लिए जैसा चीफ जस्टिस ने पहले कहा है कि उन्हें एक महीने का समय लगेगा क्योंकि बीच में दिवाली हॉलीडेज भी हैं और चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस रंजन गोगोई 17 नवंबर को रिटायर हो रहे हैं, तो उससे पहले पहले फैसला आने की पूरी उम्मीद है. और आखिरी सवाल के अयोध्या में आर्टिकल 144 लागू कर दिया गया है. देखिए अगर ऐसा नहीं है वो गलत फहमी है, 144 में खुद ही लिखा हुआ है कि क्या रिस्ट्रिक्शंस लगाएं, ये उस तरह का 144 नहीं है जो लोग समझते हैं कि कर्फ्यू लग गया है वैसा नहीं, उसमें बहुत ही कम रिस्ट्रिक्शंस है, वो उसमें मेंशन है. आपण पाहतोय की सध्या निर्धारित वेळ खरं तर सुप्रीम कोर्टानं दिली होती, मात्र आता सुन्नी वक्फ बोर्डानं आपला जो दावा होता तो मागे घेतलेला आहे, त्यामुळे दोन हिंदू पक्षकारांमध्ये ही महत्त्वाची सुनावणी होणार होत आहे. मात्र एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करतोय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे, आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा. आज शाम 5 बजे के बाद अयोध्या मामले पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई नहीं होगी, किसी भी पार्टी को किसी भी पक्षकार को एंटरटेन नहीं किया जाएगा, यानी कि अयोध्या विवाद पर सुनवाई का आज अंत होगा और अब फैसले का इंतजार होगा.
और जिस तरह से सुन्नी वक्फ बोर्ड ने किया उसको कम से कम अपनी ही 5 पार्टियां जो कि मुस्लिम पक्षकार हैं उनसे कम से कम सहमति लेकर एक साथ बाहर आकर मीडिया से बात करके या कोई एक प्रेस नोट जारी करके बताना चाहिए था कि ये सभी पार्टियां अपना दावा जमीन से छोड़ रही हैं, लेकिन ऐसा नहीं किया गया। सिर्फ सुन्नी वक्फ बोर्ड ने ही, वो भी मध्यस्थता पैनल को ये चिट्ठी लिखकर या जो याचिका दायर की उनके पास ये दावा किया है कि वो जमीन छोड़ने का दावा जो है वो छोड़ रहे हैं। तो कुल मिलाकर आप देखिए, ये अंतिम मौके पर एक तरह से मुस्लिम पक्ष की तरफ से ये दिखाने की कोशिश हो रही है कि वो बड़ा दिल दिखा रहे हैं, जिसका फिलहाल हमें कोई बड़ा मतलब दिखाई नहीं दे रहा है, क्योंकि जब सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही है। पयोधी हमारे सहयोगी मनमीत है, जो कि पूरे अयोध्या मामले पर, क्योंकि अयोध्या के ही ये स्थानीय संवाददाता है, बहुत पैनी नजर रखे हुए। मनमीत, आपको क्या लगता है कि जो सुन्नी वक्फ बोर्ड ने ये किया है, इसका क्या असर अयोध्या पर अभी पड़ने वाला है, इसका क्या पहलू होगा, साधु संतों का क्या कहना है? आज देखिए, आज जिस तरीके से साधु संत तो पहले से भी कह रहे थे कि जो ये विवाद है अब समाप्त हो, और इसके लिए अगर मुस्लिम समाज अपना दावा छोड़ देता है तो ये एक बड़ी बात होगी, ये उनको अपना दरिया दिल दिखाना चाहिए। तो साधु समाज में तो ये चीज़ एक अच्छा मैसेज जा रहा है कि मुस्लिम समाज जो है अपना दावा छोड़ रहा है, और अगर छोड़ रहा है तो निश्चित रूप से कहीं ना कहीं राम मंदिर के मार्ग प्रशस्त हो रहे हैं, राम मंदिर का निर्माण अति शीघ्र हो जाएगा। तो देखिए, साधु संतों को ये लग रहा है कि अगर ऐसा ये करते हैं तो अच्छा है, लेकिन इसके लिए सभी पक्षों को एक साथ आना पड़ेगा। पयोधी, सिर्फ सुन्नी वक्फ बोर्ड को नहीं, जो सुन्नी वक्फ बोर्ड के साथ में 4 और हैं उनको भी साथ आकर इस बात को कहना होगा कि हम जमीन का दावा छोड़ रहे हैं। पयोधी, आमचे प्रतिनिधी विशाल पांडे यांनी तिथे खरंतर आता मनमीत यांच्याशी खरंतर चर्चा केली, आणि एकूणच खरंतर आजचाच खरंतर ह्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस होता हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता नेमकं नाट्यमय घडामोड घडताना दिसते, आणि सुन्नी वक्फ बोर्डाने नेमकं आपला दावा का मागे घेतला ह्याची देखील कारण मीमांसा आता शोधली जाते। आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याशी। रामराजे, आत्ताच आपले विशाल पांडे हे प्रतिनिधी होते, आणि त्यांनी सांगितलं की आजचाच हा युक्तिवादाचा शेवटचा दिवस आहे, आता इथून पुढे मिळणार की नाही, म्हणजे वेळ मिळणार की नाही अशी शंका आहेत, मात्र सुन्नी वक्फ बोर्डानं आपला दावा का सोडला हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतोय। बिलकुल, सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडलेला आहे, आणि खरं तर सुन्नी वक्फ बोर्ड वारंवार म्हणत होतं की हा जमिनीचा वाद आहे आणि राम जन्म या ठिकाणी झाला नाही, असे दावे वारंवार केले होते। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की आता ही जी माहिती आपल्याला मिळालेली आहे की सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडलेला आहे, त्यानंतर आता तत्काळ योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुन्नी वक्फ बोर्डचे जे चेअरमन आहे सफर फारुकी यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यांना कोणताही धन्यवाद रामराजे या संपूर्ण चर्चेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल।